पहिलं जे त्यांनी सांगितलं, आता बाकी वक्त्यांच्या ह्याच्या उल्लेख आला की ते राजकारण असतं आणि निवडणुकीच्या वेळेस दिलेल्या आश्वासनाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. 24/7 जरी पाण्याचं आश्वासन दिलं तर सगळेच असे आश्वासनं देतात ते केलं पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की सजग नागरिक मंचामार्फत आणि आपण सगळे सजग नागरिकांमार्फत आपण या राजकीय नेत्यांच्या अशा भूमिकेला गंभीर आक्षेप घेतो की अशा तुम्ही कॅज्युअल घेऊ नका, तुम्ही एवढं सहजपणे नागरिकांना गरीब धरू नका आणि त्याचे परिणाम त्याचा चालू होणार नाही. ते जे काही तुम्ही आश्वासनं देता त्याचा विचार करून अभ्यास करून जे तुम्ही करू शकत असाल जे करायचं असेल तेच करावे असं एक मला त्या संदर्भात म्हणावं वाटते. त्यातला दुसरा मुद्दा होता की काँग्रेसनं तर असं आश्वासन दिलं होतं बसचा प्रवास तुम्हाला मध्य शहरात मोफत करू आणि बाकी ठिकाणी निम्म्यावर करू आणि प्रत्यक्ष वागणूक पूर्ण त्या विरुद्ध झाली आहे ते दरच वाढवले गेले. हा म्हणतो दाखलाच त्याचा दिला. आणि दुसरा जो हरकतीचा मुद्दा मला असं वाटलं माहिती अधिकाराबद्दल ज्या पद्धतीने ते बोलले इथं आमचे बरेच माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फे आमचा तीव्र आक्षेप यात आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की अधिकाऱ्यांना वेटीस धरलं जातं, ब्लॅकमेल केलं जातं, सर्वत्र काही अपवाद असतात पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की फक्त ते करण्यासाठी ते केलं जातं आणि ब्लॅकमेल केलं जातं आणि जास्त हरकतीचा मुद्दा असा होता की त्यातच त्याचा अतिरेक झाल्यामुळं सतीश शेट्टी प्रकरण घडलं अशा पद्धतीनं झालं हे निश्चितपणे बोलणं योग्य नाही, घोषणावर नाही. त्यांनी पूर्णतः अशा भूमिकेचा पुनर्विचार करावा. जे काही विरोधी पक्ष असतील किंवा बाकी मंडळींना आता माहिती अधिकाराची शक्ती लक्षात आलेली आहे त्यातनं अनेक गैरप्रकार जे असतील, गळती जे असतील, जे प्रॉब्लेम असतील थोडं येतात. त्या निलम ताईंनी सांगितलं की इतर वक्त्यांनी जसं सांगितलं की चांगल्या गोष्टी ज्या बाहेर येतात त्यातनं व्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा आपण त्याचा वापर करून घेऊ याकडे त्यांना सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ना की त्यांना डिमॉरलाइज करून त्याचा गैरवापर होतोय आणि तुम्ही असं काही काढलं तर तुम्हाला धमकी वजा असं सांगणं की अतिरेक झाल्यावर सतीश शेट्टी सारखं काही होऊ शकतं हे काही योग्य नाही. त्याची हरकत नोंदवतो आणि मी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी वेळ काढला. आणि महत्वाचे मुद्दे गळती थांबली पाहिजे आणि सर्वांना रेटनी जसं आधी सांगितलं की आम्हाला सांगा पुढे काय होणार आहे आणि ते त्यांच्या बोलण्यात असं निश्चित आलेलं आहे की दोन वेळ आपल्याला कायमचं पाणी मिळेल यासाठी हे सगळी मान्यवर मंडळी प्रयत्नशील राहतील आणि आपण सगळे नागरिक मंच सदैव त्यांच्या चांगल्या कार्याचा पाठिंबा आहोत. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला धन्यवाद.